सध्या राज्यामध्ये जे विधानसभेमधील किंवा विधान परिषदेचे जे अधिवेशन सुरू आहे त्यामध्ये राज्यातील विविध आमदार महोदय जे असतील विविध विभागातून येणारे शालेय शिक्षण विभागाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी शिक्षक भरती हा मुद्दा प्रथम जे आहे घेतलेला आहे आणि हा मुद्दा त्यांनी राज्य शासनाकडे लावून देखील धरलेला आहे. तर यामध्ये नागपूर जिल्ह्यातून येणारे जे आमदार आहेत अनिल देशमुख साहेब आणि त्यानंतर पालघर जिल्ह्यातून येणारे एक आमदार साहेब आहे यांनी देखील त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यातील जे परिस्थिती आहे शाळांची विना शिक्षकांची जी शाळा आहेत त्याची त्यांनी राज्य शासनाला जाणीव करून दिलेली आहे आणि शिक्षक भरती तात्काळ राबवावी याकरिता त्यांनी जे या भाषणामध्ये मागणी देखील केलेली आहे. चला आपण ऐकूया त्यांनी जे काल विधानसभेमध्ये शिक्षकांची भरती संदर्भात कोणती मागणी केलेली आहे आणि काय त्यांचं म्हणणं आहे. 2023-24 पुरवणी मागण्याच्या वर प्रामुख्याने महसूल व वन विभाग शालेय व शालेय शिक्षण विभाग नगर विकास या महत्त्वाच्या विभागाच्या बाबतीत अध्यक्षमध्ये काही महत्त्वाच्या सूचना करण्यासाठी मी उभा आहे अध्यक्षमध्ये. इथे अध्यक्षमध्ये शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून अध्यक्षमध्ये ज्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षकांची पदं अध्यक्षमध्ये रिक्त आहेत आमच्या नागपूर जिल्ह्याच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर अध्यक्षमध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये 4563 शिक्षक आहेत. शिक्षकांची पदं मंजूर आहेत. 4563 शिक्षकांची पदं मंजूर आहेत पण त्यापैकी जवळजवळ 779 शिक्षकांची पदं अध्यक्षमध्ये रिक्त आहेत. 779 पदं. त्याचबरोबर संपूर्ण जिल्ह्यामध्ये 19 अध्यक्षमध्ये 1515 आहे. सुरू असलेली शाळा 1552 आणि शिक्षक नसलेल्या शाळा 42 आहे अध्यक्षमध्ये. या 42 शाळेमध्ये शिक्षक नसल्यामुळे त्या शाळा बंद करण्यात आल्या अध्यक्षमध्ये. यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात ज्या भागामध्ये जंगल आहे त्या भागामध्ये एक अहमदनगर नावाचं गाव आहे अध्यक्षमध्ये. तिथली शाळा बंद करण्यात आली. त्या अहमदनगरच्या मुलांना 2 किलोमीटरवर हेटी गाव आहे तिथे जाऊन तिथे शाळेत जावं लागतं आणि त्या संपूर्ण वन्य प्राण्यांचा तो भाग असल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना अतिशय धोका आहे. त्याच्यामुळे 2 किलोमीटर त्यांना शाळेत जावं लागतं अध्यक्षमध्ये. त्याच्यामुळे याबाबतीत सुद्धा शासनाने निर्णय घेऊन ज्या शाळा महाराष्ट्रामध्ये बंद आहेत शिक्षकांमुळे त्या शाळा लवकरात लवकर अध्यक्षमध्ये चालू करण्याची अध्यक्षमध्ये या ठिकाणी आवश्यकता आहे. त्याचबरोबर त्याचप्रमाणे मला एक मिनिट हा क्रीडा आणि शिक्षण विभागावर मला बोलायचं आहे. ज्या काही जिल्हा परिषदच्या शाळा आहेत अध्यक्ष महोदय मी स्वतः जिल्हा परिषदच्या शाळेची पाहणी केली असता माझ्या असं निदर्शनास आलं की एका वर्गखोलीमध्ये 1 ते 5 पर्यंतची मुलं बसवली गेली आहेत आणि तिथे एकच शिक्षक आहे. तर मला असं वाटतं की ही जी काही शिक्षक भरती आहे मी वारंवार इथे ह्या सभागृहामध्ये पण मुद्दा उपस्थित केला की पालघर जिल्ह्यामध्ये पेशा भरती झाली पाहिजे शिक्षकांची ती अजून झालेली नाही आणि त्याच्यामुळे मुलंही शिक्षणापासून वंचित राहत आहेत. त्याचप्रमाणे जे 8वी आणि 9वी ते जे काही वर्ग चालवतात जे शिक्षक आहेत जिल्हा परिषदच्या माध्यमात त्याच्यामध्ये जे काही शिक्षक आज कार्यरत आहेत त्यांना 8000 रुपये मानधन दिले जाते अध्यक्ष महोदय. परवाच्या दिवशी त्यांनी माझ्याकडे एक मला निवेदन दिलं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 8000 रुपयामध्ये आम्ही त्या शाळेपर्यंत प्रवास सुद्धा आम्ही करू शकत नाही महिन्याभरामध्ये तर 8000 मध्ये आम्ही आमच्या कुटुंबाचं जीवन कसं काय जगू शकतो. तर त्यांनी मला सांगितलं की साधारणतः आणि माझी अशी मागणी आहे की आपण शिक्षण सेवकांना जे काही मानधन देतो निदान ते तरी त्यांना दिलं तर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल. नाहीतर त्यांनी मला परवाच्या दिवशी मागणी केली की येत्या 9 ऑगस्टला आदिवासी जागतिक दिना दिवशी आम्ही म्हणे राजीनामा देऊ. अशा प्रकारची त्यांनी माझ्याकडे हे निवेदन सादर केलेलं आहे. म्हणजे ह्या ज्या काही मी मागण्या मांडलेल्या आहेत तर त्याची पूर्तता होईल अशी माझी मागणी.